किती सुंदर अशा आपली जाम कुकीज ह्या तयार झालेल्या आहेत. मुलांना या जाम कुकीज खूप आवडतात. तुम्ही टिफिनमध्ये या कुकीज घालून देऊ शकता लहान मुलांना, किंवा चहाच्या वेळीसुद्धा तुम्ही या कुकीज खाऊ शकता. चला तर वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात. जाम कुकीज बनविण्यासाठी आपल्याला लागेल, मी इथे 100 ग्रॅम सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. बटर हे रूम टेम्परेचरवरतीच हवं, थंड बटर नको. 1 वाटी मैदा, 1/2 वाटी पिठी साखर, 1 अंडा आहे फोडून घेतलेलं, त्यामधला फक्त आपल्याला पिवळा भागच वापरायचा आहे. 1/2 चमचा बेकिंग पावडर, मिक्स फ्रूट जाम घेतलेला आहे 2 ते 3 चमचे, 1 ते 2 थेंब व्हॅनिला जेल. मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण हे जे बटर घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे. पूर्ण बटर घालून घेऊयात. इथे आपण घेतलेले बटर बाउलमध्ये घालून घेतलेले आहे. त्यानंतर पिठी साखर घेतलेली आहे, ती घालायची आपल्याला. व्यवस्थित आपल्याला बीट करून घ्यायचं आहे घातलेली पिठी साखर बटरमध्ये. छान अशी क्रीम तयार झाली पाहिजे आपल्या ह्या मिश्रणाची, तिथपर्यंत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. चला तर व्यवस्थित असं बीट करून घेऊयात. तुम्ही ते पाहू शकता आपल्या मिश्रणाचा कलर देखील बदललेला आहे. पिवळ्याचा पांढरा कलर हा झालेला आहे आणि आपलं मिश्रण जे आहे ते छान असं क्रीमी तयार झालेलं आहे. इतपत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं बीट करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर इथे आपल्याला 1/2 चमचा बेकिंग पावडर घालायची आहे. 1 ते 2 थेंब आपल्याला व्हॅनिलाचे घालायचे आहेत. इथे फोडून घेतलेला अंडा आहे, त्यामधला हा पिवळा भागच आपल्याला वापरायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व साहित्य आपल्या मिश्रणामध्ये. चला तर छान असं मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. परफेक्ट. त्यानंतर इथे आपण घेतलेला जो मैदा आहे तो घालणार आहे. हा मी मैदा आधीच चाळून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्याला यामध्ये आता पाण्याचा वापर न करता व्यवस्थित असे असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता मी हातानेच छान असा याचा गोळा तयार करून घेणार आहे. पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही आहे. याच मिश्रणामध्ये छान गोळा तयार होतो. चला तर छान असा गोळा तयार करून घेऊयात. इथे मी मिश्रणाचा छान असा गोळा हा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही देखील हा गोळा तयार करून घ्या मिश्रणाचा. मी या मिश्रणामध्ये आणखी 1/2 वाटी मैदा घालून व्यवस्थित असा गोळा हा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता. जर तुमचा गोळा देखील सैल झाला असेल थोडाफार, तर तुम्ही थोडा मैदा घालून व्यवस्थित असा मिश्रणाचा गोळा तयार करून घेऊ शकता. तुम्ही ते बघू शकता. ह्याप्रमाणे तुम्ही देखील तयार करून घ्या. इथे आपले कुकीज बनविण्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ते तयार आहे. इथे मी एक प्लेट घेतलेली आहे. इथे आपण कुकीज ओव्हनमध्ये न बनवता कढईमध्ये बनवणार आहे. इथे आपण घेतलेल्या प्लेटला तूप किंवा बटर किंवा तेल लावून घेऊयात खाली बेसला. त्यानंतर ह्यावरून घेतलेला बटर पेपर आहे तो ठेवून घेऊयात. बटर पेपरला देखील वरतून तूप किंवा तेल लावून घ्यायचे.
अशा प्रकारे मी ही प्लेट तयार करून घेतलेली आहे, कारण मी कुकीज जे आहे त्या कढईमध्ये बनवणार आहे, ओव्हनमध्ये न बनवता। आता आपण कुकीज बनवायला सुरुवात करणार आहोत। तयार केलेल्या मिश्रणामधून थोडा थोडा भाग घ्यायचा आहे। मी ह्या चमच्याच्या साह्याने थोडे थोडे मिश्रण घेणार आहे, म्हणजे एकाच आकाराच्या आपल्या कुकीज तयार होतील। व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा आहे, तुम्ही ते बघू शकता। हे बघा, याप्रमाणे हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे एक लाकडी चमचा घेतलेला आहे, त्याचा जो मागचा भाग असतो त्याने असं आपल्याला प्रेस करायचं आहे। परफेक्ट। हे बघा, ह्याप्रमाणे आपल्याला छान अशा कुकीज ह्या तयार करून घ्यायच्या आहे। तुम्ही ती बघू शकता किती सुंदर अशा आपल्या कुकीज ह्या तयार झालेल्या आहेत। तयार केलेल्या कुकीज प्लेटमध्ये ठेवून देऊयात। सुंदर। ह्याप्रमाणे मी उरलेल्या कुकीज देखील तयार करून घेते। मी या ठिकाणी अजून एक पद्धत दाखवणार आहे कुकीज तयार करण्याची। मिश्रणाचा थोडा भाग घ्यायचा आहे, व्यवस्थित गोळा हा तयार करून घ्यायचा। जर तुमच्याकडे असे लाकडी चमचा नसेल तर तुम्ही अंगठ्याच्या साह्याने देखील तुम्ही असा प्रेस करू शकता। हा गोळा तुम्ही ते बघू शकता। याप्रमाणे उरलेल्या कुकीज देखील तयार करून घेते। तुम्ही ते पाहू शकता, मी ते काही कुकीज या तयार करून घेतलेल्या आहेत। तयार केलेल्या कुकीजमध्ये आपण जाम घालून घेणार आहोत। मी ते मिक्स फ्रूट जाम वापरलेला आहे। जाम घेतल्यानंतर थोडासा असा चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, कारण की जाम थोडासा घट्ट असतो आधी, त्यामुळे काय होतं, आपल्या कुकीजमध्ये जाम व्यवस्थित भरला जातो। आता थोडा थोडासा जाम आपल्याला घ्यायचा आहे आणि कुकीजमध्ये घालून घ्यायचा आहे याप्रमाणे। तुम्ही ते बघू शकता मी कशी घालत आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील घालून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी सर्व कुकीजमध्ये जाम घालून घेते। तुम्ही ते पाहू शकता, मी सर्व कुकीजमध्ये जाम घालून घेतलेला आहे। तयार केलेल्या कुकीजमध्ये बेक करताना मध्ये मध्ये थोडासा गॅप ठेवायचा आहे, त्यामुळे काय होतं, आपल्या कुकीज व्यवस्थित तयार होतात, कुठेही कुकीज एकमेकांना चिटकत नाही। त्यामुळे कारण बेक झाल्यावरती ह्या कुकीजचा आकार थोडासा मोठा होतो, त्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये असा गॅप ठेवायचा आहे। इथे आपण कुकीज कढईमध्ये बेक करणार आहोत, त्यामुळे मी इथे कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपण एक स्टँड ठेवणार आहोत। त्यानंतर कुकीज घालून घेतलेली जी प्लेट आहे ती ठेवून घेणार आहोत। वरतून झाकण लावणार आहोत। झाकण लावून मध्यम गॅसवरती आपल्याला 15 ते 20 मिनटं आपल्या कुकीज व्यवस्थित बेक होऊन द्यायच्या आहेत। इथे मी मध्यम गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये कुकीज देखील आपण घालून घेतलेले आहेत। मध्यम गॅसवरती आपल्याला 15 ते 20 मिनटं कुकीज बेक करून घ्यायचे आहेत। तळाशी तुम्हाला जर कढईच्या मीठ वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर एक सुती कापड आहे ते वरतून मी घालत आहे, कारण की इथे या झाकणाला होल असल्यामुळे यामधून वाफ बाहेर जाऊ नये यासाठी। चला तर मध्यम गॅसवरती 15 ते 20 मिनटं कुकीज व्यवस्थित बेक होऊन देऊयात। इथे 20 मिनटं हे झालेले आहे। मी मध्यम गॅसवरती कुकीज व्यवस्थित बेक करून घेतलेल्या आहेत। आता इथे मी गॅस बंद करणार आहे व या कुकीज आहे त्या व्यवस्थित थंड होऊन देऊयात। इथे कुकीज हे थंड झालेले आहे, आपण प्लेट आहे ती काढून घेऊयात। तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशा आपल्या कुकीज ह्या तयार झालेल्या आहेत। कुकीज गरम असताना थोड्या नरम असतात। कुकीज व्यवस्थित सेट होण्यासाठी 1/2 ते 1.5 तास लागतात। व्यवस्थित आपल्या कुकीज इथे तयार झालेल्या आहेत, तुम्ही ते बघू शकता। परफेक्ट। ह्याप्रमाणे मी उरलेल्या कुकीज देखील तयार करून घेते।
कशी वाटली तुम्हाला माझी हातची रेसिपी नक्की कळवा मला कमेंट बॉक्समध्ये. आणि हो, अजून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्याचबरोबर बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याने काय होईल, मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुम्ही माझी एकही रेसिपी मिस करणार नाही. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.